दिगरा शहर की नगर परिषद की शाला नंबर 2 के विद्यार्थी ने सोमवार को पंचायत समिति कार्यालय दिगरस के प्रवेश द्वार पर रास्ता रोको आंदोलन किया है, क्योंकि 8वीं कक्षा पास हो चुके इन विद्यार्थियों को अन्य शालाओं की 9वीं की कक्षा में प्रवेश नहीं दिया जा रहा था। सोमवार को इस संदर्भ में NBCN न्यूज ने खबर प्रकाशित की थी। हालांकि पंचायत समिति कार्यालय दिगरस गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार ने इस बाबत संज्ञान लेकर तत्काल विद्यार्थियों के प्रवेश निश्चित किए। इस बारे में NBCN न्यूज संवाददाता मुकेश कोंडावार से बातचीत की है, आइए डालते एक नजर। सोमवार को नगर परिषद की शाला क्रमांक 2 की छात्राओं ने पंचायत समिति कार्यालय के सामने बैठकर यहाँ के प्रवेश द्वार पर रास्ता रोको आंदोलन किया था। उनकी समस्या ये थी कि उन्होंने 8वीं कक्षा पास कर ली थी और उनको 9वीं कक्षा में कहीं पर प्रवेश नहीं मिल रहा था। जो शहर के अन्य विद्यालय हैं, तो छात्रों के जो माता पिता हैं उनका और छात्राओं का कहना था कि कोई स्कूल उन्हें एडमिशन नहीं दे रहा है और उनके एडमिशन से इनकार कर रहा है। इसको लेकर हमने खबर प्रकाशित की थी, जिसके बाद शिक्षा विभाग ने 24 घंटे के अंदर इस पर संज्ञान लेते हुए उनकी समस्या का एक तरह से निराकरण किया है। इस बारे में बात करने के लिए आज हमारे साथ है गट शिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार जी, आइए उनसे बात करते हैं। नमस्कार सर, ये बताइए कल जो कार्रवाई की आपने उसका तत्काल संज्ञान लिया, जो समस्या थी उसको लेकर आपको क्या कहना चाहेंगे, किस तरह से इसका निराकरण होगा और आगे भी क्या आश्वासन देंगे? नमस्कार, मैं मुकेश कोंडावार, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिति दिग्रस जिल्हा परिषद यवतमाळ। काल माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या रिक्तपद भरतीबाबत एक महत्त्वाची धोरणात्मक सभा यवतमाळला आयोजित केल्यामुळे मी यवतमाळला होतो, त्यामुळे यवतमाळला असताना मला दूरध्वनीवरून समजलं की नगर परिषद शाळा क्रमांक 2 दिग्रस या शाळेच्या 8वी उत्तीर्ण विद्यार्थिनी यांना 8वी पास झाल्यानंतर दिग्रसमधल्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, म्हणून ते त्यांनी त्यांच्या पालकासह लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आंदोलन केल्याचं मला दूरध्वनीवरून समजलं। मी त्याची तात्काळ यवतमाळला असताना सुद्धा दखल घेतली आणि त्याच्याबाबत अधिक चौकशी केली असता असं समजलं की नगर परिषदच्या ज्या शाळांमध्ये 8वा वर्ग आहेत तिथले जवळपास 30 जास्त विद्यार्थी हे 8वी उत्तीर्ण झालेले होते मागच्या सत्रामध्ये, त्यापैकी 25 जास्त विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन दिग्रसमधल्या वेगवेगळ्या अनुदानित शाळांमध्ये झालेल्या होत्या। या 6 विद्यार्थिनीच्या ॲडमिशन बाकी होत्या। मुळात शासनाचा असा शिक्षण विभागाचा असा परिपाठ आणि नियम आहे की शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत ॲडमिशन ही शाळा स्तरावरच होत असते। शिक्षण विभाग हे शाळा प्रवेशाचं केंद्र नाही, इथून शाळांसाठी या शाळेत ॲडमिशन त्या शाळेत ॲडमिशन अशी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवल्या जात नाही। प्रचलित नियमानुसार स्थानिक स्तरावरच शाळा सुरू होण्याच्या दिवसापर्यंत प्रवेश प्रक्रिया होत असते। शाळा सुरू झाल्यापासून 20 दिवसापर्यंत जर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या परिसरातील RTEनुसार जे नॉर्म्स दिलेले आहे, 5 किलोमीटर परिसरात 1-5 सुविधा, 3 किलोमीटर परिसरात 1-5 सुविधा, 5 किलोमीटर परिसरात 8वीपर्यंतची सुविधा आणि 8 किलोमीटर परिसरात 10वीपर्यंतची सुविधा, या सरकारी शाळांमध्ये प्रवेश शाळा सुरू होऊन 20 दिवसापर्यंत जर झाला नाही तर शिक्षण विभागाकडे आलेल्या निवेदनानुसार पालकांच्या विनंती अर्जानुसार आम्ही उपलब्ध जागेवर त्यांचे प्रवेश करण्याबाबत उपलब्ध जागा असतील तिथे त्यांच्या जागा करून देतो। याबाबत या 6 विद्यार्थिनींचा प्रवेश होऊ शकला नाही, मी तिथूनच निर्देश दिले, संबंधित शाळांना पत्रसुद्धा दिले की तुमच्याकडे जर जागा उपलब्ध असतील तर त्यांना तात्काळ प्रवेश द्यावा। त्या 6 आंदोलनकर्ते पालक आणि त्या विद्यार्थिनीचे प्रवेश संबंधित शाळेमध्ये झालेले आहे। माझी पालकांना सुद्धा आग्रह आहे, शिक्षण विभागाची जबाबदारी शिक्षण हक्क कायद्यानुसार 8वीपर्यंत म्हणजे वयोगट 6 ते 14 वयोगटापर्यंत सरकारी शाळांमध्ये प्रवेश करून देण्याची आहे। जरी RTE कायद्यामध्ये 9वी म्हणजे वयोगट 15 वरचा वर्ग नसला तरी ती शिक्षण विभागाची नैतिक जबाबदारी आहे, ती आम्ही कधीही नाकारत नाही। त्या जबाबदारीतूनच आम्ही संबंधित दिग्रसमध्ये उपलब्ध असलेल्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या सर्वांशी संपर्क साधून जिथे जिथे प्रवेश उपलब्ध आहे, मोनावे शाळेमध्ये 4 आणि राष्ट्रीय शाळेमध्ये 2, त्या 6 विद्यार्थिनीचे प्रवेश झालेले आहेत। 24 आत ही कारवाई पूर्ण झालेली। सर, एक प्रश्न असा होता की ज्या विद्यार्थ्यांना कुठं प्रवेश मिळत नव्हता त्यांच्याकडून काही विद्यालय जे आहे शाळा आहे त्यांनी 5,000 रुपये ते मागत आहे प्रत्येक ॲडमिशनसाठी, तर असा एक संभ्रम किंवा अशी चर्चा किंवा एक अफवा त्याला म्हणू शकतो असं निदर्शनास येत होतं, तर याबद्दल आपण काय सांगू? सरकारी अनुदानित किंवा सरकार मान्य जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो किंवा सरकारी अनुदान ज्या ज्या शाळांमध्ये जात असेल अशा खासगी अनुदानित शाळा असो, इथे कोणताही प्रवेश हा फी घेऊन किंवा निधी घेऊन
करता येत नाही असा शासकीय नियम आहे आणि आतापर्यंत आजच्या या क्षणापर्यंत आमच्याकडे लेखी स्वरूपामध्ये अशी कोणतीही बाब पालकांनी नागरिकाकडून किंवा अन्य कोणत्या व्यक्तीकडून निदर्शनास आणून देण्यात आलेली नाही। संबंधित शाळेने संपर्क केला असता काल काही प्रसारमाध्यमावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचं सुद्धा निवेदन आलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची फी घेत नसून उपलब्ध जागांनुसार विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत असतो। याबाबत जर मला सबळ पुराव्यासह पालकाकडून नागरिकाकडून किंवा विद्यार्थ्याकडून शुल्क आकारणी बाबत झाल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही याबाबतचे लेखी तक्रारी पुराव्यासह प्राप्त झाल्यास मी तात्काळ त्याची दखल घेईल। सक्षम प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्याची सखोल चौकशी करून त्यात आढळलेल्या तथ्यानुसार योग्य ती कारवाई वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित करेल। तो ये थे मुकेश कुंडावार जी, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, जिन्होंने 24 घंटे के अंदर कल जो छात्राओं को एडमिशन नहीं मिल पा रहा था उनकी समस्या का निराकरण किया है और साथ ही उन्होंने उस चर्चा पर से भी पर्दा हटाया है जिसके बारे में कहा जा रहा था कि कई विद्यालय ऐसे हैं दिग्रस शहर में जो 5000 रुपये ले रहे हैं और फिर विद्यार्थियों को एडमिशन दे रहे हैं। उनका कहना ये था कि अगर इस मामले में अगर कोई शिकायत करता है तो उसका संज्ञान लेकर भी वो कार्रवाई करेंगे। यहाँ पर कुल मिलाकर बात ये है कि मुकेश कुंडावार और ये जो शिक्षा विभाग के अधिकारी है इन्होंने तत्काल इसका संज्ञान लिया इस समस्या का और इसका निराकरण किया है। आने वाले दिनों में भी शिक्षा विभाग अगर इसी तरह की सतर्कता दिखाता है तो कई बच्चों को इसका लाभ हो सकता है, कई विद्यार्थियों को इसका लाभ हो सकता है और शिक्षा को लेकर उनका मनोबल आगे इसी तरह से बढ़ता रहेगा और उसमें कहीं ना कहीं शिक्षा विभाग का भी योगदान उसमें जरूर दिखाई देगा। NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान।